बावीस वर्षांनी भरली पुन्हा आठवणीची शाळा श्री पेवाडी संकपाळ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संपन्न शाळा कॉलेजचे दिवस संपल्यावर आपापल्या जीवनात क्षेत्राकडे मग्न होऊन जातो तरीही शाळेतील आठवणी आणि गप्पा गोष्टींना उजाळा देण्यासाठी श्री जी एम संकपाळ हायस्कूलच्या सन दोन हजार आणि दोन हजार एकच्या दहावीतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन तब्बल बावीस वर्षांनी अनेक आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा आठवणीची शाळा भरवण्यात आली या आगळ्या वेगळ्या स्नेह मेळाव्याचे वे आयोजन माजी विद्यार्थी तर्फे करण्यात आले होते मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक विवेक गुरव यांनी केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी एम संगपाळ तसेच त्यांच्या पत्नी एम जी संगपाळ काकू यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी आजी माझे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला तब्बल बावीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला अनेक वर्षांनंतर आपले मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता माजी विद्यार्थ्यांपैकी शिक्षक सरकारी कर्मचारी यशस्वी उद्योजक उद्योजिका समाजसेविका प्रगतशील शेतकरी तसेच विविध क्षेत्रात अनेक पदावर यशस्वी कार्यरत आहेत यावेळी सर्व माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांनी नि देखील आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी मुख्याध्यापक श्री डी बी साणुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे प्रत्येकाने सातत्याने शिक्षण घेत राहिले पाहिजे स्नेह मेळावा म्हणजे एकामेकांच्या सुखात दुखात सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी उपक्रमाने प्राधान्य द्यावे यावेळी पी बी शिंपूकडे बी के गुरव ए डी पाटील बी डी शिरोळे एस बी शिरोळे मॅडम एस बी गळदगे एन बी कुंभार दशरथ कुंभार मुख्याध्यापक जे एस जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून या जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमात सर्व शिक्षक कर्मचारी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील व मनीषा चौगले मॅडम यांनी केले तर आभार नंदकुमार चेंडके मानले